Soham. दार का लॉक केले आणि आतून सोहम, सोहम दरवाजा उघड. दार का उघडत नाही, हा मुलगा झोपलाय की काय? सोहम, सोहम उघडला दार. फोन कट केला म्हणजे हा मुलगा जागाय, मुद्दाम त्रास देतोय मला. हे बघ सोहम, मला माहितीये तू जागा आहेस, तू हे सगळं मुद्दाम करतोयस ना. सोहम दरवाजा उघड, अभिजित सर घरी आलेत, त्यांच्या समोर तमाशे नको आहेत. प्लीज दरवाजा उघड यार. हे बघ सोहम, दुसऱ्यांना त्रास देण्याचा स्वभाव चांगला नाहीये, प्लीज असं नको करूस, दरवाजा उघड. मला खरंच माहित नाही तुझ्या मनात काय चालू आहे, पण मी जितकं सांभाळायचा प्रयत्न करते तितकं तू बिघडवत चाललायस सोहम. हे बघ सोहम, आता अभिजित सर आलेत म्हणून मी हा तमाशा इथे करणार नाहीये, नाहीतर मी तुला दरवाजा उघडायला लावला असता. फाईन, नाहीच उघडणारेस का तू दरवाजा? केला सोडत. शुभ्रा, अरे सर तुम्ही काय झालं, काही हवंय का? नाही, पाणी प्यायला आलो होतो. तुम्ही मग अशी वाट लावलीस हा माझी? हा सर, मी काय केलं? हसतेस काय? उगाच सॉरी सॉरी म्हणून गेलीस. खरच तिचं मंगळसूत्र माझ्या बटणामध्ये अडकलं होतं. तू पण ना. हो, पण मी कुठे काय बोलले. एक सांगू, अशीच हसत राहा, हसताना छान दिसतेस तू. आता सांग का अशी एकटी बसलीस? नाही म्हणजे बसलीस ते बरंच आहे, मलाही झोप येत नव्हती. आपण गप्पा मारूया म्हणजे चालेल ना? मी तुला एकटीला बसायचं तर मी जातो. नाही नाही सर, असं काही नाही. तुम्ही प्लीज बसा ना. तसे आपलं आजकाल बोलणंच होत नाही. बोल मग. झोपला सोहम? झोपला नाही, जागा येतो. अरे काय करतोय? साधारण पाठलाग करून अथक प्रयत्नांनी 40-1 सैनिक मारले असतील त्याने एव्हाना. एखादा नवीन विमान लँड झालं असेल, त्याच्यावरून तो नवीन कामगिरीसाठी निघाला असेल. खूप जबाबदार आहे तो त्याच्यावर. अच्छा अच्छा अच्छा, थांब मी बोलवतो त्याला इथे. नाही नको सर, त्याने आतमधून कडी लावून घेतली आहे आणि त्याचा हात ती कडी उघडण्यासाठी पोहोचणार नाही. शेवटी बबड्या आहे ना तो. तुला सांगू, आम्ही पुरुष ना कधी मोठे होतच नसतो. आम्हाला आयुष्यभर लहानच राहायचं असत. हा, कारण लहान राहणं सोयीचं असतं ना. सगळे आपली काळजी करतात, बाबा पुता करतात,
बायका आम्हा पुरुषांना का आणि कसं सहन करताय कोडच आहे बाबा. काय करणार सर, सहन तर करावं लागतंच ना, इच्छा असो किंवा नसो. आपल्याकडे शिकवणच ती आहे. आपल्याकडे म्हटलं जातं ना की मुलांपेक्षा मुली या वयाने लवकर मॅच्युअर होतात. कुणी सांगितलंय हे आणि मुळात असं कोण म्हणत ज्यामुळे या मुलींना ना वयापेक्षा आधीच खूप जास्त समंजस व्हावं लागतं. सगळ्या जबाबदाऱ्या या मुलींच्या आणि मुलांना प्रत्येक वेळी अल्लडपणा, मग तो कुठल्याही वयात असो, तो करण्याचा अधिकार कुणी दिला सर? आपण म्हणतो ना सर, स्त्री घराला घरपण देते, म्हणजे इथेही इनडिरेक्टली घराला घरपण देण्याची जबाबदारी आपण स्त्रीवर टाकून मोकळे होतो हो ना? पण नाही वाजू शकत हो, एका हाताने प्रयत्न केला तरी टाळी नाही वाजू शकत. जर पुरुष बरोबर नसेल तर स्त्री घराला घरपण देणार कशी? असं म्हटलं पाहिजे ना की पुरुषाच्या मदतीने स्त्री घराला घरपण देते, ती एकटी काहीही करू शकत नाही सर, तिला पुरुषाची मदत लागते. दाराला जर आतून कडी लावलेली असेल ना, तर बाहेरून ती कडी उघडी असूनही त्याचा काहीही उपयोग नाही. शुभ्रा, ए शुभ्रा, ठीक आहेस ना तू? येस, मी ठीक आहे सर, मी एकदम नीट आहे फक्त ना आता बाकी शून्य आहे. शुभ्रा, मला एक सांग, आपण या जगात काय घेऊन येतो? शून्य. या जगातून आपण काय घेऊन जातो? शून्य. आपल्या आयुष्याची बॅलन्स शीट अशी टॅली व्हायला हवी. कोणी आपल्याला काही दिलं घ्यायचं आणि नंतर मग जशी कशी संधी मिळेल तसं त्याचं त्याला ते साभार परत द्यायचं. कोणी प्रेम दिलं, साभार त्याचं प्रेम त्याला परत. कोणी मान दिला, साभार त्याचा मान त्याला परत. कोणी हे दिलं हे परत, कोणी ते दिलं ते परत. पण एक गोष्ट लक्षात ठेव, बाकी शून्यच यायला हवी. कोणाचं काही राहायला नको. अहो, पाणी घ्यायला म्हणून आला होतात ना? हा, शुभ्राशी जरा गप्पा मारत बसलो होतो. अजून जागी आहेस बाळा? अगं नाही, तिच्या रूम मध्ये खूप डास झालेत म्हणे. तू एक काम कर ना आसावरी, आज तुम्ही दोघी तुझ्या रूम मध्ये झोपा, मी सोहम बरोबर झोपतो. सर पण नाही, पण मिनिट काय नाही. अरे आम्हाला दोघांना हवा तसा एकमेकांबरोबर वेळच मिळत नाहीये. आसावरी तू सांग ना शुभ्राला. शुभ्रा बरोबर बोलतायत ते, राहू देते ना सोहम बरोबर, तू ये माझ्या बरोबर. ये बाळा, ये ये. शुभ्रा ये, ये बाळा, ये झोप ना. आई तुम्ही झोपा ना. अगं मी झोपते, तुला झोप लागली की मी झोपते. झोप ना बाळा, ये. पण शुभ्रा चिंता करू नकोस बाळा, झोप ना तू, मी आहे तुझ्या बरोबर. सगळं नीट होईल बघ शुभ्रा, तू इतकी शहाणी आहेस, समजूतदार आहेस, सगळं नीट होईल, विश्वास ठेव माझ्यावर.
बर झालं भेटलात. मला ना तुम्हाला एक प्रश्न विचारायचा होता. शुभ्रा बाहेर काय करत होती हो एकटी? म्हणजे अशी कधीच ती एकटी बाहेर येऊन रात्रीची बसत नाही. तिच्यात आणि सोहम मध्ये परत काहीतरी झालंय का? हे बघ, तू टेन्शन घेऊ नकोस, काळजी करू नकोस, शांत हो, सगळं काही नॉर्मल आहे. नाही, सगळं नॉर्मल नाहीये. शुभ्रानं वरून असं खूप दाखवते की ती खूप कणखर आहे, पण आतून खूप वळवी होती. ती फक्त दाखवते की तिला काही फरक पडत नाही. आतून खूप त्रास होत असतो तिला, खूप वळवी पोरगी आहे. अगं पण तेच स्ट्रॉंग माणसाचं लक्षण आहे ना. तू नको काळजी करूस. शुभ्रा झोपली? हो, आता झोप लागली तिला. तुम्ही झोपत जा. अहो तुम्ही पण जा ना, सोहमच्याच खोलीत झोपणार आहात ना. सोहम जागा आहे का? मी उठवतो त्याला, झोपतो. नाही, तुम्ही जोपर्यंत खोलीत जात नाही तोपर्यंत मी नाही जाणार. हट्टीपणा करू नको. दत्ताजींना फोन करू. अहो काय हे, झोपले असतील ना ते. ठीक आहे, मी जाते. तुम्ही जा लगेच. गुड नाईट. धूर, धूर, आग लागली. आई, 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 आग लागली. तुम्ही हे काय करताय? अरे काय झालं, मला कळलं की या खोलीमध्ये ना खूप डास आहेत, म्हणून जरा धूर करतोय. धूर केल्याने ते पळतात ना. तू कशाला पळतोस? पण इथे कशाला धूर करताय? बघा इथे मच्छर वगैरे काही नाहीये, आणि मला मच्छर चावले ना चालतात. तुम्ही तुम्ही धूर वगैरे करू नका, तुमच्या रूम मध्ये करा, जा. नाही नाही, सॉरी सॉरी, मला ना आज या रूम मध्ये झोपावं लागणार आहे. का? अरे काय झालंय, माझ्या रूम म्हणजे माझ्या म्हणजे माझ्या आणि आसावरीच्या रूम मध्ये आसावरी आणि शुभ्रा गप्पा मारत बसल्यात, झोपायला तयार नाही. बघ मला यायला लागली झोप. मी म्हटलं अरे मी सोहमच्या रूम मध्ये जातो, माझा मुलगा काय मला नाही म्हणणार. नाही नाही नाही, हा हेच म्हटलं मी, नाही म्हणणार नाही. तुला झोप येते का? नाही, मला झोप येत नाही ना, तेच म्हटलं मी. आणि तसंही तुला धुराचा त्रास होतो, तर तू त्या रूम मध्ये जाऊन बस, त्यांच्यावर मस्तपैकी गप्पा मार, मी इथे झोपतो मस्तपैकी. ओके? नाही नाही नाही, ऍक्च्युली शुभ्रा येईल ना झोपायला, तिला दुसऱ्या रूम मध्ये झोप नाही लागत. नाही येणार, तेच सांगतो तुला मी, ती येणार नाही. तिने मला स्पष्ट सांगितलं या रूम मध्ये खूप डास आहेत, मी काय या रूम मध्ये झोपणार नाही. घे, मी आपला झोपतो इथेच. तू कुठल्या साईडला झोपतोस? या का, या, मी इकडे झोपतो ना. झालं. काय शांत वाटत रे तुझ्या रूम मध्ये. तुला सांगतो, आमच्या त्या रूम मध्ये आसावरी रात्रभर बडबड बडबड बडबड. मी काय म्हणतो सोम, आजपासून तू आणि मी या रूम मध्ये धमाल करूया. झोप झोप झोप. हा 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 हा. यार अलार्म कोणी लावला? कोण? अरे यार अभिजीत राजे ना, माणूस झोपायला पण देत नाही.
नको, कशाला त्रास होईल त्याला. लवकर निजे लवकर उठे, त्याला आरोग्य संपत्ती भेटे, माहितीये ना. किती वेळ झोपून राहणार कोंबडीच्या? हो आजोबा. गुड मॉर्निंग. आई कशाला उठवतेस एवढ्या सकाळी सकाळी? तुला माहितीये किती उशिरा झोपलोय मी? ते जागरण झालंय. हो का? हो, रात्री बराच वेळ जागा होता तो. ते काय ते फोनवर व्हिडिओ गेम्स खेळत होता. अरे कसलं टेन्शनचं काम आहे ते माहितीये का तुला? ते असं एक टक लावून असं त्या स्क्रीन कडे बघायला लागतं आणि असं बोट चालवावी लागतात. दनादन दनादन, इकडनं गोळी येते, तिकडनं गाडी येते, इकडनं बॉम्ब येतो, तिकडनं रॉकेट येतो. जाम दमला असणार तो. मी काय म्हणतो सोहम, आज चेंज म्हणून जरा वॉकला जाऊया. नाही, मला वॉकला वगैरे नाही जायचंय. अरे असं करू नको सोहम, वॉकला जायला पाहिजे. काय बैठक काम करतोस ना तू, तासन तास बसून असतोस. आता काही वाटत नाही रे, पण पुढे कालांतराने मग स्थूलपणा येतो, पोट सुटत, डबल चिन वगैरे येते, नाही का? हो खरंच. हो ए बबड्या, बरोबर सांगतायत ते. आई मी म्हटलं ना मला नाही जायचंय. अरे नाही हरवणार तुला. बस एक मिनिट, तुम्ही मला नाही हरवणार म्हणजे? म्हणजे मी ज्या नॉर्मल स्पीडनी पळतो ना त्यापेक्षा कमी स्पीडनी पळूया. काय गार्डन मध्ये माझा रेकॉर्ड आहे, कोणी माझ्यावर पळायची रेसच लावत नाही. तुम्हाला काय वाटतंय, तुम्ही असं बोलणार आणि मी तुमच्या बरोबर रेस लावायला तयार होईन का? लहान वाटलोय का मी? माझ्यापेक्षा लहानच आहेस रे. पण आतापासून जर का वॉकची सवय लावली नाहीस ना, तर काही दिवसात माझ्यापेक्षा मोठा दिसायला लागशील. आणि हारजीत वगैरे काय तसं नसतं रे, घाबरायचं नाही काय. कसली हारजीत, कसली भीती? तुम्ही मला हरवणार याची? अरे नाही हरवणार तुला, प्रॉमिस. बस हे बघा, मी हरणार पण नाही आणि तुमच्याकडून तर नाहीच नाही. चॅलेंज ऍक्सेप्टेड. चल, काही गरज नाही आहे, मला काही चॅलेंज वगैरे नाही लावायचं. घाबरलास इथेच. चला जाऊया. That's good. चल तू तोंडून तयार हो, बाहेर. हो बाबड्या, मी पण तुझे वॉकला जायचे कपडे काढून ठेवते इथे, आवरून घ्या पटकन. यस गुड. आई आता थांब ना ग, कपडे बदलू की असाच येऊ बाहेर. जराही धीर नाही येईल. अगं शुभ्रा, काय करतेस तू? हे काय शुभ्रा, कशाला घेऊन आलीस? शुभ्रा कडी कशाला काढतेस तू? शुभ्रा ऐकशील का मी काय बोल? शुभ्रा अगं कडी कशाला काढतेस, मग दरवाजा कसा लॉक करायचा? अरे यार ऐकून घे ना शुभ्रा, मी तुझ्याशी बोलतोय काहीतरी. शुभ्रा अगं थांबशील का तू? हे काय केलंस तू? मी तुझ्याशी काहीतरी बोलतोय, ऐकू येत नाही तुला. काल नाही का तुला ऐकू येत नव्हतं सो, तेव्हा मी इथे वाट बघत उभी होते. आज मला ऐकू येत नाहीये. आता ह्याच्यानंतर हा दरवाजा कधीच लागणार नाही. लागणार नाही म्हणजे? कुणी आत येऊ शकतं? कपडे वगैरे कसे बदलायचे? अरे बापरे, मग बाथरूम मध्ये जाऊन बदलायचे, प्रॉब्लेम आहे. काल रात्र होती, अभिजित सर इथे घरात येत, मला कुठलेही तमाशे करायचे नव्हते. पण आता ह्या दाराला कधीच कडी लागणार नाही, त्यामुळे तू मला माझ्या रूम मध्ये येण्यापासून कधीही अडवू शकत नाहीस यापुढे. तुला काय वाटतं, मी ही कडी परत नाही लावू शकत? बघ प्रयत्न करून, नेक्स्ट टाइम मी दरवाजाच काढून देईन. Thank you.